नमस्कार. कथेचं नाव खांब. लेखिका राजश्री बर्वे. अभिवाचन गीता पाटकर पै. ऐकूया खांब. आजी, मी बाजारात जातो आहे, काही आणायचं आहे तुला? म्हातारीच्या घरात डोकावत मी म्हणालो. नको रे बाबा, आज काय नको हा माका. काय सांगतेस काय आजी? हॉटेलातलं कालवण पण नको? दर रविवारी लागतं ना तुला. गेल्या रविवारी संकष्टी म्हणून नको म्हणालीस, आज काय? दे तुझा डब्बा, मी घेऊन येतो. माझ्या ह्या बोलण्यावर म्हातारी थोडा वेळ गप्पच बसली, विचारात पडली असं वाटलं मला. मग म्हणाली, नाही रे बाबा नको, आता पोटाक परवडणार नाही ह्या असला खाणा. माका आपली पेजच बरी तांदळाची. माझ्या लक्षात आलं, म्हातारी खोटं बोलते. पोटाला नाही तर खिशाला परवडत नव्हतं तिच्या. खरं तर म्हातारीचं 4 खोल्यांचं घर होतं स्वतःचं, पण तरीही हातात 4 पैसे नव्हते. मधली खोली स्वतःला ठेवून बाकीच्या खोल्या तिने भाड्याने दिल्या होत्या. मी त्यातलाच एक भाडेकरू. भरपूर भाडं मिळायला ते काही मुंबई पुणे नव्हे. महिन्याचे 5-6 हजार तिच्या गाठीशी येत, पण त्यातले इंदूला 1000 भर जायचे. इंदू तिच्याकडे धुणी भांडी तर करायचीच, पण शिवाय स्वयंपाकातही मदत करायची. परत दूध, विजेचं बिल, वाणी सामान, भाजीपाला हा खर्च होताच. म्हातारी कशीबशी गुजराण करत होती. गेल्याच महिन्यात तिला 82 वर्ष पूर्ण झाली होती. नजर कमकुवत, गुडघे गेलेले, पाठीतून बाक आलेला, हातांची थरथर, सर्वच गात्र थकलेली. त्याही परिस्थितीत बिचारी तग धरून होती. खरं तर कंटाळलेली आयुष्याला. परावलंबी आयुष्य काय कामाचं? दुर्दैवाची गोष्ट म्हणजे 1-2 नाही तर चांगली 4 मुलं होती तिला. 2 मुलगे आणि 2 मुली. मुली लांबच्या शहरात राहत, कधीतरी येत, विचारपूस करत, 4-2 गोष्टी आणून देत, आल्या की 4 पैसे हातावरही ठेवत, पण पूर्ण जबाबदारी घ्यायला कोणी तयार नव्हत्या. म्हातारी म्हणायची, मुलगे बघणत नाही तर मुली कुठून बघणार? मुलगे तर एकदमच नतभ्रष्ट होते. नुसतं त्यांच्याकडे पाहिलं तरी माझं डोकं फिरत असे. एक मुलगा दर 3-4 महिन्यांनी यायचा. मध्ये कुठे तोंड काळं करायचा कुणास ठाऊ. आला की मात्र 4-6 दिवस राहायचा. पण म्हातारीबरोबर कमी आणि दारूबरोबर जास्त. मटण चिकन आणायचा, मित्रांना बोलवायचा, नुसता धिंगाणा घालायचा. म्हातारीने महिन्याभराचा भरलेला तांदूळ हा 4 दिवसात संपवायचा. परत भरून ठेवायची अक्कल तर नाहीच, पण म्हातारी त्याबद्दल काही बोललीस तर तिला शिव्या घालायचा. मग बिचारी घाबरून गप्प बसायची. दुसरा मुलगा तर त्याहूनही बेकार, एकदमच कंडम. गेल्या वेळेस आला तेव्हा मागच्या बाजूच्या भाडेकरूशी भांडला, त्यांना घर खाली करायला सांगितलं. म्हातारीची मागची खोली मोठी होती, त्याचं भाडं 3000 यायचं ते बंद झालं. म्हणून मग मला तिने दुसरं गिरायक आणायला सांगितलं. मी शोधतही होतो, जमेल तेवढी मदत करायची तिला असं ठरवलं होतं. पण तेवढ्यात त्या मुलानेच गिरायक आणलं, स्वतःच्या ओळखीने. डिपॉझिट आणि 3 महिन्याचं भाडं ह्याच्या खिशात. म्हातारी काही बोलली तर ह्याचा आरडाओरडा, अंगावर धावून जाणं. मग ती बिचारी गप्प. महिन्याचं 3000 रुपयाचं इन्कम धाडकन कमी झालं. आता कसली खाते माशाचं कालवण. तरी विजेचं भाडं आम्ही भाडेकरू मिळूनच भरत होतो. मी एक सेकंड हँड TV 500 रुपयात आणून दिला होता तिला. केबल तर होतीच आमची घरावर, त्यातल्या त्यात बिचारीची करमणूक.
तिला पूर्ण मदत करणं मलाही शक्य नव्हतं. मला माझा संसार होताच, शिवाय अशी मदत घेणं तिला आवडलं नसतं. मध्ये कधी गोडधोड केलं की मी तिला हमकास नेऊन देत असे, पण मासे मी स्वतः शाकाहारी असल्याने माझ्याकडेही ते बनत नसत. त्यातल्या त्यात मदत म्हणजे काही सामान बाहेरून आणायचं असेल तर मी तिला ते आणून देत असे. असं काही आणलं की तीही लगेच त्याचे पैसे मला देऊन टाकत असे. नाक्यावरच्या आशा लंच होममधली माशाची आमटी तिला फार आवडायची. दर रविवारी नाही तर निदान 10-15 दिवसातून एकदा तरी ती मला आणायला सांगायचीच. आज ती नको म्हणाली. मी माझ्या हृदयात कालवाकालव झाले. आजे मी घेऊन येतो, काय होत नाही तुला एकाच दिवस खाऊन. खरंच आणू नकोस रे बाबा, मी खाऊचंय नाही हां, तिने निक्षून सांगितलं. मी बाहेर पडलो. अशा लंच होमवरून जाताना मलाच राहवलं नाही. तिला मासे किती आवडतात ते मला माहीत होतं. शिवाय आपल्या आईसाठी नसतं का आपण आणलं, असा विचार मनात आला आणि मी सरळ आत शिरलो आणि आमटी विकत घेतली. आणि ह्यावेळेस तिच्याकडून ह्याचे पैसे घ्यायचे नाही असं पक्क ठरवलं. जेव्हा मी आमटी तिला दिली तेव्हा तिचा चेहरा खरकन पडला, पण काहीही न बोलता ती कॉटवरून उठली. तिच्या कॉटच्या अगदी जवळ खोलीच्या मध्यभागी एक खांब होता. त्या खांबाचा ती खूपच वापर करत असे. अगदी उठता बसता, खोली तशी प्रचंड लहान, त्यामुळे ती उठून खांबाला पकडून उभी राहिली आणि त्याला धरून दोन पावलं टाकली की लगेचच भिंत लागत असे. मग भिंतीचा आधार घ्यायचा आणि खांब सोडायचा. मग दरवाजापर्यंत भिंतीला धरत धरत जायचं. तसंच टी व्ही बंद करायचा असेल किंवा कोपऱ्यात बनवून घेतलेल्या संडासात जायचं असेल तर प्रत्येक वेळी तिला हा खांबच उपयोगी पडत असे. आताही ती ह्या खांबाला धरूनच उठली आणि समोरच्या भिंतीपर्यंत गेली, जिथे तिचं छोटंसं कपाट होतं. मला कळेना ती कशाला उठली. ते कुठे चाललीस आजे? तू का पैसे देतोय? बिलकुल घेणार नाही मी आज, माझ्या मनाने आणली मी. नाही नाही, ता काय चलूचं नाही, तुका पैसे घेऊचेच लागतले. अगं मी म्हटलं ना नको म्हणून, पुढच्या वेळेस नक्की घेईन. मनोहरा असा करू नकोस, माका ह्या असं आवडणार नाही, तुका माहीत असा ना. हो मला माहीत आहे, तू खूप स्वाभिमानी आहेस ते. हो ना, मग घे हे गपचीप. चुकलंच माझं, उगाच आणलं कालवण असं मला वाटून गेलं. बरं, पण तू पैसे काढायला तिथं कुठे चाललीस? गादीखाली ठेवतेस ना पैसे? होय रे बाबाजीला, तुझ्याकडून काय लपू आता. गादीखालचे पैसे संपले, आता हे साठवणीतले कपाटातले देते तुका. ती खांबाला धरून कपाटाकडे गेली आणि खांबाला धरून परत आली. माझ्या हातात 50 रुपयाची नोट ठेवली तेव्हा कुठे समाधान दिसलं मला तिच्या चेहऱ्यावर. आजे अगं खरंच राहू दे ना आजच्या दिवशी, मी तुझ्या मुलासारखा ना, एकाच दिवस आणून दिलं माझ्या पैशानं तर काय बिघडलं. अरे मुलासारखं नाही रे बाबा, तू तर माझ्या मुलापेक्षासुद्धा चांगलो असस. किती मदत करतस माका, आजकाल कोण करता एवढा. आणि असू दे, असत माझ्याजवळ पैसे. शालन इल्ला ना गेल्या महिन्यात, तिने दिलेत थोडेसे पैसे. म्हातारी पुरून पुरून पैसे वापरते हे बघून मला खूप वाईट वाटलं. खरंच उगाच आणलं आपण कालवण. ती नको म्हणत होती तरी आणलं असं मला वाटू लागलं. आता ह्यापुढे मात्र नाही आणायचं, ती नको म्हणाली तर असं ठरवून टाकलं. अरे वा, हा अल्बम कसला? जवळच पडलेला अल्बम पाहून मी म्हणालो. अरे तुका सांगलंय ना, मालनच्या मुलाची मुंज झाली, ते मुंजीचे फोटो असत,
बघ बघ कसो गोजीरवाणो दिसता हा वटू तो. तिचा चेहरा कौतुकाने फुलला होता. तू बस हां, वाईज परसाकडे जाऊन येतंय. म्हातारीची खोली 10x10 इतर खोल्या भाड्याने द्यायच्या म्हणून तिने ह्या खोलीत स्वतःकरता एक टॉयलेट बनवून घेतलं होतं. खांबाचा आधार घेऊन ती उभी राहिली. तिला मदत करावी म्हणून मी उठलो, पण तिने मला हातानेच नको असं खुणावलं. शक्यतोवर ती मदत घेणार नाही हे मला आतापर्यंत ठाऊक झालं होतं. ती आत गेली तेवढ्यात मी फोटो पाहू लागलो. ते फोटो पाहून मी आवाक झालो. फोटोत असणारा तो मोठा हॉल, त्याचं डेकोरेशन, दागिन्यांनी भरलेली मालन, तो बुफे, हे पाहून तिची श्रीमंती चांगलीच जाणवली. तसंही मुंबईला ती कप परेडला राहते आणि तो एरिया श्रीमंतांचा आहे हे मी ऐकून होतो. एवढ्या श्रीमंत मुलीला थोडे पैसे दर महिन्याला पाठवावेसे वाटत नाहीत का, या विचारात मी पडलो. थोडेफार पैसे मुली देत होत्या, पण ते कधीतरी 6-8 महिन्याने जेव्हा आईला भेटायला यायच्या तेव्हा. भरपूर पैसे देत असत्या तर म्हातारीला अशी काटकसर का करावी लागली असती. तरी मुलांपेक्षा त्या बऱ्या, निदान तिचं ओरबडत तरी नव्हत्या, तिला त्रास तरी देत नव्हत्या. माझा अल्बम पाहून होतोय तोच म्हातारी आली. खांबाला धरून परत कॉटपाशी गेली. अजे तू नाही गेलीस ती मुंजीला? नाही रे, मी कसला जातोय. माका होय ह्या एका खोलीत फिरणं आता जड जाता, तर आम्ही मुंबईत खंय जातलोय? मी आपला हयच बरा असे, हयसूनच काय तो आशीर्वाद देऊचो. चल अजे मी निघतोय. दरवाजा लावून घे, हं आजकाल दिवस बरे नाहीत. होय रे बाबा उठतंय, असं म्हणत म्हातारी परत खांबाच्या आधाराने उठून दरवाजापर्यंत आली. निघता निघता मला आठवलं, आजे उद्या दसरा, मी एकटाच आहे, आपण असं करूया एकत्र जेऊया. का रे बाबा, एकटो कित्याक? निलिमा खंय असा? अगं तुला म्हटलं नाही का ती माहेरी गेली, आईला बरं नाही तिच्या म्हणून. होय रे होय, इसारलंयस बघ. हं तर ठरलं आपलं, उद्या तू काही बनवायचं नाहीस, मी तुझ्याकडे जेवण घेऊन येतो, एकत्र जेवू आपण, चालेल ना? होय तर न चालू काय झाला, कोण असला तर माका पण जरा बरा वाटता जेव, नाहीतर कंटाळो येता एकटी. उद्या मस्त श्रीखंडपुरीचा बेत आहे बघ. सगळा कित्याक तू करतोस? मी घेईन काहीतरी बनवून माझ्या बाईकडसून. नको गा आजे, तू खाऊन तर बघ माझ्या हातचं, वेगळी चव बरी लागते कधीतरी. दुसऱ्या दिवशी मी जरा लवकरच उठलो. आंघो देवपूजा करून जेवण बनवेपर्यंत 11:30 श्रीखंड रेडीमेडच असं आणायचं होतं. मी DTP प्रिंटिंगची वगैरे कामं करत असल्याने घरात 3 कॉम्प्युटर होते. दरवाजाला तोरण लावून झाल्यावर मी कॉम्प्युटरला फुले वाहिली, हिच्या घरघंटीलाही फुले वाहिली. शेवटी ती आमच्या रोजीरोटीचं साधन होते, आमच्या आयुष्याचा आधार. बाहेर जाऊन स्कूटरलाही हार घातला. येताना सहज म्हातारीच्या दरवाजावर लक्ष गेलं. मी तिच्यासाठी तोरण आणलं होतं, जाऊन देणार होतो, पण पाहिलं तर तिच्या दरवाजावरही तोरण लागलेलं होतं. बहुतेक इंदूनं आणलं असणार, म्हातारीने तिला आणायला सांगितलं असणार. म्हातारीच्या उत्साहाला मी सलाम केला. घरी येऊन मी भरभर कोशिंबीर केली, 4 भजी तळली, 2 ताटं वाढली आणि म्हातारीकडे घेऊन गेलो. आजे आलो मी, चल बसूया जेवायला, म्हणतच आत शिरलो. समोरचं दृश्य पाहून मी थक्क झालो. त्यातल्या त्यात चांगलंसं दिसणारं पातळ म्हातारी नेसली होती. इंदूला तिने कॉटवर बसवलं होतं आणि तिला ती ओवाळत होती. मलाही तिने हाताला धरून कॉटवर बसवलं आणि ओवाळू लागली.
माझी नजर तिच्या खोलीवरून फिरली. बघतो तर तिनं टीव्हीला फूल वाहिलं होतं. तिच्या त्या खांबाला हळदीकुंकू वाहिलं होतं. त्याच्याभोवती रांगोळी घातली होती. त्या खांबाला झेंडूच्या फुलांचा हार घातला होता. काय करतेस तू हे आजे? बघा तरी दादा, मला पण जबरदस्तीने बसवलं इथं कॉटवर आजीने. आम्ही तरणीताटी माणसं बसलो आणि ही आजी उभी राहून ओवाळते. इंदूला पण माझ्यासारखंच ऑकवर्ड होत होतं. असा कसा म्हणतोस गो तू इंदे? तू तुझ्या शिवणाच्या मशीनची पूजा केलंस ना आज? आणि मनोहरा तू रे, तू त्या तुझ्या कॉम्प्युटर का काय म्हणतोस त्याची पूजा केलंस की नाही आज? कशा? कारण त्यो मशीनी तुमच्या जगण्याचा आधार असत म्हणून. होय की नाही? होय केली तर. करतोच ना आपण आजे दर तसं दसऱ्याला. होय ना, मग माझाही तसाच असा रे बाळांनो. तू ही इंदी, हा टी व्ही आणि सगळ्यात लाडको माझो ह्यो खांब, तुम्ही सगळीजणा माझ्या जीवनाचा आधारच असास. समजला तुमका? तुम्ही असास म्हणून मी असाय. मग तुमका मी ओवाळलं तर बिघडला खय? मी म्हातारीच्या डोळ्यात पाहिलं. तिच्या डोळ्यातील पाणी मला माझ्या डोळ्यातील पाण्यामुळे दिसतच नव्हतं, मुळीच दिसत नव्हतं. धन्यवाद. कथा आवडली तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. विविध कथांचा आस्वाद घेण्याकरता या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.